अध्यक्ष ओ आता बोलू दबा क्या अध्यक्ष महोदय आज मी वितरित केल्याप्रमाणे क्रमांक एक वर बोलण्यासाठी उभा आहे. अध्यक्ष महोदय माझ्या पारनेर नगर मतदार संघातील जिल्हास्तरीय बिगर आदिवासी योजनेअंतर्गत वन विभागामार्फत मृद व जलसंधारण कामातून गॅबियन बंधारे व मातीनाल बंधाऱ्याच्या कामासाठी जिल्हाधिकारी अहमदनगर यांनी मंजूर केलेला 1,22,42,117 रुपये या निधीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याची बाब माझ्या निदर्शनात आल्यानंतर संबंधित अधिकारी सहाय्यक वनसंरक्षक रमेश देवखिळे व वन क्षेत्रपाल प्रताप जगताप यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी म्हणून मी लोकप्रतिनिधी या नात्याने माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे दिनांक 11 ऑक्टोबर 2021 रोजी तक्रार केली. तसेच 28 डिसेंबर 2021 रोजी राज्यमंत्री भरणेमामा यांच्याकडे तक्रार केली. अध्यक्ष महोदय असे असताना तक्रार करून 6 महिन्याचा कालावधी उलटून गेला असताना देखील रमेश लंकेजी लंकेजी आपण जी तक्रार केली हे निवेदन तुम्ही या सभागृहात वाचू नका. प्रश्न उपस्थित करा. प्रश्न प्रताप जगताप यांच्याकडे भ्रष्ट अधिकारी यांना शासनाने पाठीशी घालून त्यांच्यावर अजूनही कोणतीही कारवाई केली नसल्याची बाब अतिशय खेददायक आहे. अध्यक्ष महोदय आज या लक्षवेधीच्या माध्यमातून वनमंत्र्यांकडे एक लोकप्रतिनिधी म्हणून मागणी करतो की मागणी क्रमांक 1 पदाचा गैरवापर करून मोठा भ्रष्टाचार करून अजूनही मोकाट असलेले भ्रष्ट अधिकारी अधिक रमेश देवखिळे व प्रताप जगताप यांच्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. तसेच त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी करावी. मागणी क्रमांक 2 गेली 16 वर्षे अहमदनगर जिल्ह्यात कार्यरत असलेले देवखिळे हे मे महिन्यामध्ये निवृत्त होत असल्याने त्यांच्या निवृत्तीनंतरचे वादीचे सर्व मानधन तात्काळ थांबवावे. तसेच त्यांची नार्को टेस्ट करावी. सदर प्रकरणाची चौकशी करून योजनेत भ्रष्टाचार करणाऱ्या सर्वांची नावे समोर आणून सर्वांना दोषीवर कारवाई करावी ही विनंती. अध्यक्ष महोदय माननीय सदस्यांनी सांगितल्याप्रमाणे या लक्षवेधीत नमूद करण्यात आलेल्या 4 गावांमध्ये 37 कामं घेतली होती. 37 गॅबियन बंधारे व मातीनाला बांधाची कामे हाती घेण्यात आली होती. त्यासाठी DPDCच्या माध्यमातून निधी दिला होता आणि या लक्षवेधीपुरता जर विचार केला तर साधारणतः 67,62,962 एवढी रक्कम मंजूर केली होती. त्यासाठी 61,28,193 इतका निधी वितरित करण्यात आला होता आणि सदस्यांनी तक्रार साधारणतः 13-3 मला वाटतं आत्ताच 3 महिन्यात माझ्याकडे तक्रार केली आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने आणि दुसरी एक त्यांनी माझ्याकडे पाठीमागे एक तक्रार केली होती साधारण 28/12/2021 जे मला वाटतं देवखिळे सहाय्यक वनरक्षक जे देवखिळे त्यांच्याबद्दल मी आपल्या माध्यमातून त्यांना सदस्यांना एकच सांगतो की CCF प्रादेशिक नाशिक यांच्या अध्यक्षखाली ही चौकशी समिती चौकशी करण्यात येत असून मुख्य वनरक्षक यांची चौकशी अहवाल प्राप्त झाल्यावर चौकशी अंती जो अहवाल प्राप्त होईल त्यासाठी संबंधितावरती कडक कारवाई केली जाईल. अध्यक्ष महोदय चौकशी जोपर्यंत चालायची चालू द्या पण तोपर्यंत त्यांना तात्काळ निलंबन करावे अशी माझी विनंती आहे. ते संबंधित अधिकारी त्यांची चौकशी होत तर त्यांचे सगळे तात्पुरते चार्ज हे काढून घेतलेले आहेत. चार्ज बाजूला काढून त्यांची निपक्षपणे चौकशी केली जाईल. अध्यक्ष महोदय या ठिकाणी लोकप्रतिनिधींनी तक्रार करून म्हणजे 28 डिसेंबर 2021 ही तक्रार राज्यमंत्र्याकडे केलेली आहे. त्या ठिकाणी मंत्री महोदय म्हणतात की आता त्यांची चौकशी होईल मग आम्ही कारवाई करू. ठीक आहे तुम्ही चौकशी करा ते आपल्या पद्धतीनं चौकशी होत राहील परंतु तोपर्यंत या अधिकाऱ्यांना निलंबित करून ही चौकशी होणार का? आता अध्यक्ष महोदय त्यांचा बहुतेक सदस्यांचा 13-3-2022 रोजी माझ्याकडे खरं तक्रार अर्ज केलेला आहे आणि जी पूर्वी तक्रार केली होती ती 28/12 ह्याची आणि आपण त्याच्यावरती CCF नाशिक यांना आपण तिथं हे करतोय त्यामुळे नक्की त्यांच्यावरती चौकशी आणि ती कडक कारवाई केली जाईल एवढं सांगतो. अध्यक्ष महोदय चौकशी डिपार्टमेंटली चालू द्या पण तोपर्यंत त्यांना तात्काळ निलंबित करा अशी आमची मागणी. जर असे मोकाट अधिकारी सोडले तर भ्रष्टाचाराला जास्त हे होईल. माझ अध्यक्ष महोदय माझं एकच सदस्यांना विनंती की आपण 100%
चौकशी आणखी कडक आणि लवकरात लवकर साधारणतः ह्या 15 दिवस नाही नाही आधी दादा साधारणतः ऐका ना की नाही नाही तेच सांगतो ना चौकशी ऐका ना चौकशी साधारणतः आज 8 दिवसामध्ये चौकशी करून त्या चौकशीवरती कठोर कारवाई केली 8 दिवसामध्ये चौकशी केली लक्षवेधी क्रमांक 2 राधाकृष्ण विखे पाटील अध्यक्ष महोदय